नमस्कार मित्र मैत्रिणी नो मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी लघवेच्या जागी जर जड होत असेल तर यावर खूपच सुंदर असा घरगुती उपाय घेऊन आले आहे लघवेच्या जागी जळजळ होणे ही सामान्य बाब जरी अट वाटत असली तरी देखील याचे प्रमाण जर वाढले किंवा फार काळ जर असे होत असेल तर हे सामान्य लक्षण नाही याकडे वेळीच लक्ष देणे हे खूप महत्वाचे ठरेल याचे वेगवेगळे त्रास प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार आपल्याला दिसायला लागतात लघवी करताना जळजळ येणे खाज येणे वारंवार लघवीला जाणे अर्धवट लग्ने होणे लघवी वारंवार लागून देखील अर्धवट झाली असेच वाटणे किंवा काही वेळा लघवीतून रक्त पडणे किंवा पर्स देखील जाणे आणि याबरोबरच अशा व्यक्तींना थंडी ताप येणे भूक न लागणे ओटीपोटात वेदना होणे जडपणा येणे पोटात मळमळ्यासारखे होणे सतत अस्वस्थ वाटून लग्नीचा रंग देखील बदलतो तर असे होऊ नये यासाठी लघवे रोखून धरू नये व लघवीची जागा ही स्वच्छ ठेवणे हे देखील तितकेच महत्त्वपूर्ण ठरते आणि जर आपल्याला वारंवार हा त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष अजिबात करू नये असे जर आपल्याला होत असेल तर यासाठी याप्रमाणे ही खड्याची खडीसाखर असते ही याला दोरा असतो ना ही खडी साखर घ्यायची आहे आणि ही खडीसाखर दिवसभरातून दोन वेळेस याप्रमाणे एक एक तुकडा घेऊन चॉकलेटप्रमाणे चगळून चगळून खायचा आहे ही आपल्या शरीराकरता अत्यंत थंड असते आणि यामुळे युरिन इन्फेक्शन देखील निघून जातात गळ्यांचे विकार निघून जातात खोकल्याचा त्रास असेल तर हा देखील निघून जाण्यास यामुळे मदत होते म्हणून याप्रमाणे ही दोऱ्याची खडीसाखर आपण यासाठी वापरू शकतो आणि दुसरे म्हणजे याप्रमाणे अखंड धणे घ्यायचे आहेत आणि अखंड धणे घेऊन एक ग्लास भरून नॉर्मल माठातील पाणी घ्या आणि यामध्ये एक चमचा भरून अखंड धने टाकून द्या आणि हे धणे रात्रभर असेच झाकून ठेवून द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे गाळून घ्यायचे आहे व उपाशी पोटी ज्या व्यक्तींना युरीनच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी हे संपूर्ण पाणी गाळून पिऊन घ्यायचे आहे यामुळे हळूहळू युरिन इन्फेक्शन पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते हा उपाय किमान सात दिवस कंटिन्यू करायचा आहे म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो आणि जर आपल्याला सात दिवसात फायदा झाला नाही तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेऊ शकतात तर, तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद